नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला, मात्र या बंदचा परिणाम एपीएमसी भाजी मार्केटवर झालेला दिसला नाही। भाजीपाला मार्केट नियमितपणे सुरू असून आतापर्यंत 500 ते 600 गाड्यांची आवक झाली आहे। बलाढ्य अशा माथाडी संघटनेच्या संपाचा कुठलाही परिणाम एपीएमसी मार्केटवर झालेला दिसला नाही। त्याचबरोबर फर मार्केट, दाणा मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। पहिल्यांदाच माथाडी कामगार संघटनेने बंद पुकारूनही भाजी मार्केटवर परिणाम झालेला दिसत नाही। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात दुफळी निर्माण झाल्यामुळे बंद अपयशी ठरतोय अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे। भाजीपाला मार्केट हे नाशवंत माल आहे। दरवेळेला आम्ही या आंदोलनामध्ये अशा प्रकारचं मार्केट आम्ही या आंदोलनामध्ये घेत नाही। 15 वर्षामध्ये बोटावर मोजणारं एकदा जे पण व्यापाऱ्यांच्यावरती संकट निर्माण झालं त्यावेळेला या व्यापाऱ्यांनी धंदा बंद केला होता। परंतु ज्या ज्या वेळेला माथाडी कामगारांची आंदोलनं व्हायची त्या त्या वेळेला आम्ही कधी भाजीपाला आणि फ्रूट मार्केट आंदोलनामध्ये घेत नसे। यावेळेला आम्हाला वाटलं होतं की या माथाडी कामगारांच्या आंदोलनामध्ये भाजीपाला व्यापारी साथ देतील, परंतु हे व्यापाऱ्यांनी साथ दिलेलं नाही हे आम्हाला दिसून आलेलं आहे। परंतु आमच्यामध्ये काही फुटीचं काही वातावरण नाही, किंबहुना आमच्या बाकीचे सगळे बंद आज यशस्वी झालेले आहेत। भाजीपाला मार्केट जर सोडलं तर अन्नधान्य मार्केट, कांदा बटाटा मार्केट, 14 मार्केट हे सगळी मार्केटं बंद राहतील। शशिकांत शिंदे 2 वाजता आले का नाही हे मला कल्पना नाही आहे, कारण माझ्या कुठल्याही माथाडी कामगारांनी तशी मला काही कल्पना दिली नसेल। यदा कदाचित जर माथाडी नेता एखादा रात्री आला असता त्याची जबाबदारी होती की त्यांनी हे मार्केट आपला संप यशस्वी करणं। यदा कदाचित त्यांनी त्यांची का भूमिका घेतली हे माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहीत आहे, मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही। माथाडी कामगारमध्ये भरपूर नेते आहेत, पक्ष नेते आहेत, माथाडी संघटनेमध्ये भरपूर नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराची मंडळी आहेत। परंतु अण्णासाहेबांच्या संघटनेचा प्रमुख म्हणून ज्यावेळेला मी आवाज देतो त्यावेळेला कामगार पाठीशी उभा राहिलेला आहे। आजही भाजीपाला मार्केटचं जर तुम्ही मुद्दा घेत असाल तर भाजीपाला मार्केट हा शेतकऱ्यांचा नाशवंत माल आहे। व्यापाऱ्यांची अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेला त्यांनी मार्केट बंद केलेलं आहे, आम्ही त्यांना साथ दिली, आज व्यापारी आमच्या बरोबर राहिला नाही, हरकत नाही, याच्या संदर्भामध्ये परत काहीतरी वाच्यता करू आपण। माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता, पण आपण बघतोय इथे कुठल्याही प्रकारच्या संपाचा इथे परिणाम झालेला दिसत नाहीये। इथे भाजी मार्केटमध्ये संपूर्ण भाजी मार्केट चालू आहे, 500 ते 600 गाड्यांची इथे आवक झालेली आहे। 500 ते 600 गाड्यांमध्ये इथून माल भरला गेलेला आहे पूर्ण। आपण बघतोय इथे भाजी मार्केटमध्ये जसा पाहिजे तसा व्यवहार सुरू आहे, पण आपण इथे आपले जे माथाडी संघाचे नेते जे आहेत नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये दुफटी निर्माण झालेली आहे, यामुळे हा संप अयशस्वी ठरलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन दीपक कांबळेसह कविता लोखंडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।